मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आपण जर एनएमएमएस परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि त्यातील जो दुसरा पेपर आहे शालेय क्षमता चाचणी त्या पेपरसाठी इतिहासावर आधारित प्रश्न विचारले जातात, आपण काय करतो? बाजारातील कोणतंही पुस्तक घेतो आणि त्याचा अभ्यास करतो। पण मित्रांनो जर तुम्हाला त्यातील इतिहास विषयाचा अभ्यास करायचा असेल तर इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवीची इतिहास भूगोलाची पुस्तकं व्यवस्थित जर वाचून काढली तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात। ओके, तर आपण काय करणार आहे आज बघा, माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या। आपण काय करणार आहोत आज, आपण प्रत्येक धड्यातले महत्वाचे पॉइंट हायलाइट करून ठेवणार आहोत। तुमचं पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर हायलाइटरने मी जे पॉइंट सांगतोय ते हायलाइट करून ठेवा आणि परतच्या वेळेस वाचताना फक्त ते पॉइंट्सच तेवढे वाचा। ओके, तर आता सुरुवात करूया बघा इतिहासाची साधने। आपलं पहिला धडा आहे प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे बघा सहावी सातवी मध्ये। या वर्षी आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत। इतिहासाच्या साधनामध्ये भौतिक लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो। ही तीन साधनं आपण कोणती साधन आहेत बघा, भौतिक लिखित आणि मौखिक, या तीन साधनांचा समावेश इतिहासाच्या साधनांमध्ये होतो हे आपण सहावी मध्ये शिकलेलो आहोत। त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक म्हणजे दिसणारी श्राव्य आणि दृक श्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो। ओके, तर आपण पहिल्यांदा भौतिक साधनं कशाला म्हणायचं ते बघूया। तर भौतिक साधनं म्हणजे काय, भौतिक साधनं म्हणजे काय, त्याच्यामध्ये समावेश होते वेगवेगळ्या वस्तू। आपण उदाहरण जर घ्यायचं झालं तर आधुनिक इतिहासामध्ये समजा भगतसिंग यांनी वापरलेलं जे बंदूक असेल, त्यांनी वापरलेले कपडे असतील, त्यांनी वापरलेल्या वस्तू असेल, तर हे त्याचं साधन होऊ शकतं। त्याचप्रमाणे वास्तू म्हणजे इमारती, नाणी म्हणजे कॉइन्स, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा भौतिक साधनांमध्ये समावेश होतो। हायलाइट करून ठेवा, मी जे हायलाइट केलंय ते हायलाइट करून ठेवा। आता इमारती आणि वास्तू याच्यामध्ये कशा कशा समावेश होतो बघा, आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो। या काळात वेगवेगळ्या इमारती बांधल्या गेल्या, पूल बांधले गेले, रस्ते बांधले गेले, पानपोया बांधल्या गेल्या, कारंजे बांधले गेले आणि यासारख्या वास्तू ज्या होत्या या इमारतींमध्ये काय काय होतं, प्रशासकीय कचेऱ्या म्हणजे कार्यालय, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने होती, संस्थानिकांचे राजवाडे होते, किल्ले होते, तुरुंग सुद्धा त्यांनी बांधले आणि या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज सुद्धा पाहायला मिळतात। तर बघा आगा खान पॅलेस पुण्याचा है की नाही, पुण्यामध्ये जर तुम्ही आला तर सेंट्रल बिल्डिंग आहे इंग्रजांनी बांधलेली, आपली मुंबई महानगरपालिकेची इमारत, वेगवेगळी धरणं आहेत इंग्रजांच्या काळातली आणि काही वास्तू ज्या आहेत त्या राष्ट्रीय स्मारक म्हणून शासनाने घोषित केलेल्या आहेत, तर काही वास्तू काही इमारतींमध्ये संग्रहालय उभारण्यात आलं आहे। उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल की जिथं स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवण्यात आलं होतं शिक्षा दिल्यानंतर। तर बघा आता या वास्तूंना भेट दिल्यानंतर काय होतं, त्या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपल्याला त्या काळातला इतिहास समजतो, त्यांचं स्थापत्यशास्त्र समजतं, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळेची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते। आता जसं आपण अंदमानच्या सेल्युलर जेलला भेट दिली तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकार्याविषयी आपल्याला माहिती मिळते। मुंबईतल्या मणिभवनला किंवा वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर आपल्याला गांधी युग म्हणजे महात्मा गांधींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। तर बघा वस्तू संग्रहालय आणि इतिहास, तुम्ही एखाद्या वस्तू संग्रहालयाला जर भेट दिली असेल तर तुम्हाला जुन्या काळातल्या वस्तू पाहायला मिळतील। बघा राजा केळकर संग्रहालय एक आहे पुण्यामध्ये, त्या ठिकाणी जुन्या काळातली नाणी असतील, जुन्या काळातल्या वस्तू असतील, वर्तमानपत्र असतील त्या ठेवलेल्या आहेत। पुण्यातल्या आगा खान पॅलेस इथं गांधी स्मारक संग्रहालय आहे,
कुठं? पुण्यामध्ये. आणि या ठिकाणी आपल्याला महात्मा गांधींच्या वापरातल्या अनेक वस्तू, त्यांचे कागदपत्रे त्या काळातली पाहायला मिळतात. ह्या असा आहे आगाखान पॅलेस. आता पुढे बघा, पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींचे स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आणि विविध पुतळ्यांवरून आपल्याला त्या काळातले राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. आणि पुतळ्याच्या दर्शनी पाठीवर, म्हणजे आपल्या पुतळ्याची जी आपण पुतळ्याचं जे तोंड आहे त्या बाजूवर त्या व्यक्तीचं पूर्ण नाव लिहिलेलं असतं, जन्म मृत्यूची नोंद असते, त्या व्यक्तीचं कार्य सुद्धा थोडक्यात लिहिलेलं असतं. बघा, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांप्रमाणे विविध घटनांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा आहेत. आणि त्या स्मारकाशी संबंधित घटना, घटनाकाळ, त्या घटनेशी निगडीत व्यक्ती यांची माहिती सुद्धा आपल्याला मिळते. उदाहरणार्थ मुंबई इथलं हुतात्मा स्मारक. ओके, आणि अशी जी स्मारकं आहेत, बघा अशी जी स्मारकं आहेत ती तुमच्या आसपास सुद्धा आहेत. फक्त तुम्ही तिथं लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या आसपास सुद्धा स्मारकं आहेत. प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका हे क्रांतिकारकांची भूमी होती, है की नाही? आता आपण जे पाहिले ती भौतिक साधनं होती, त्याच्यामध्ये काय होत्या? वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे. आता लिखित साधनं बघा. लिखित साधनांमध्ये काय येतं बघा? पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, पुस्तके, आत्मचरित्रे, फॅक्टरी रेकॉर्ड्स, नियतकालिके. आता वृत्तपत्र आणि नियतकालिक म्हणजे काय ते बघूया. त्याच्यातून आपल्याला कोणती माहिती मिळते ते पाहूया. वृत्तपत्रांमधून आपल्याला समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. म्हणजे समजा आपण आज 2022 सालामध्ये जगतोय, 1947 सालचं एखादं वृत्तपत्र असू शकतं. त्या वृत्तपत्रातून त्या दिवशीची, त्या काळातली आपल्याला माहिती मिळू शकते, है की नाही? आणि वृत्तपत्रामध्ये काय असायचं? एखाद्या घटनेचं विश्लेषण केलेलं असायचं, मान्यवरांची मतमतांतर असायची, अग्रलेख असायचे. बघा, लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्र सुरू केलं होतं त्या काळामध्ये, है की नाही? त्या केसरी आणि मराठा वृत्तपत्राचे काही अंक जर आपल्याला मिळाले तर त्या काळातली परिस्थिती आपल्याला समजते. तर बघा, वृत्तपत्रांमुळे त्या काळातले राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक गोष्टींची आपल्याला माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात बघा कोणती वृत्तपत्र होती. बघा, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका ही स्वातंत्र्यपूर्व काळात होती. आणि ह्या वृत्तपत्रांनी खूप स्वातंत्र्यासाठी खूप मोठी जनजागृती करण्याचं काम केलं होतं. तर आता बघा, हे बघा, हा खूप महत्वाचा आहे. बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंध माला हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. कोणी? विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी. कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं? निबंध माला. लक्षात ठेवा, विष्णू शास्त्री चिपळूणकर, निबंध माला. बघा, मासिक होतं ते, निबंध माला हे मासिक होतं. त्याचप्रमाणे लोकहितवादी की ज्यांना गोपाळ हरिदेशमुख हे त्यांचं खरं नाव होतं, त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली. काय लिहिली त्यांनी? शतपत्रे. कुणी? लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरिदेशमुख, त्यांनी प्रभाकर ह्या साप्ताहिकातून शतपत्र लिहिली. बघा, काय लिहिली? शतपत्र लिहिली. लक्षात ठेवा, काय लिहिलं? शतपत्र लिहिली त्यांनी. ओके, कोणत्या मासिकातून? प्रभाकर मासिकातून. हे परीक्षेला येऊ शकतं. पुन्हा सांगतो एकदा, विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी काय लिहिलं? निबंध माला. काय लिहिली? निबंध माला. बघा, मी वेगळ्या पेनाने हायलाइट करतो. विष्णू शास्त्री चिपळूणकर, निबंध माला. आणि गोपाळ हरिदेशमुख, त्यांनी प्रभाकर साप्ताहिकातून शतपत्र लिहिली. कोणी? लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरिदेशमुख यांनी प्रभाकर वृत्तपत्रातून काय लिहिली? शतपत्र लिहिली. ओके, तर पुढे जाऊया.
आता बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 जानेवारी महिन्यात मूक नायक हे पाक्षिक सुरू केलं. बघा, पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी ते प्रकाशित होत असतं. कोणी सुरू केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 जानेवारी महिन्यात कोणतं पाक्षिक सुरू केलं? मूक नायक. कोणतं सुरू केलंय? मूक नायक. मी त्याला हायलाइट करतो वेगळ्या यांनी. केव्हा सुरू केलंय? 1920 मध्ये. कोणी सुरू केलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागल्यामुळे हे पत्र आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवलं. पुन्हा ते भारतात आले आणि आंबेडकरांनी 1927 साली बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलं. कोणतं सुरू केलं? बहिष्कृत भारत. कोणतं सुरू केलं? बहिष्कृत भारत. पहिलं सुरू केलं मूक नायक, त्यानंतर बहिष्कृत भारत. त्याचप्रमाणे त्यांनी जनता आणि प्रबुद्ध भारत ही आणखी दोन वृत्तपत्रे चालवली. लक्षात घ्या, मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्र होती. आता पुढे बघा, नकाशे आणि आराखडे ही सुद्धा लिखित साधन आहे. नकाशा हे इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. नकाशावरून आपल्याला शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. आपल्या भारताचा नकाशा बघा, स्वातंत्र्यापूर्वीचा, त्यात पाकिस्तान सुद्धा समाविष्ट होता, आहे की नाही? स्वातंत्र्यानंतर फाळणी झाल्यानंतरचा नकाशा वेगळा. आणि नकाशामुळे एखाद्या इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाच्या टप्पे अभ्यासनाच्या दृष्टीने महत्वाचे ठरतात. बघा, उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबई नगरी विकासाची माहिती मिळते. आता ही झाली लिखित साधनं. आता मौखिक साधनं, की कुठं लिहिलेली नसतात, कुठं वस्तूच्या स्वरूपात नसतात, फक्त ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पुढे पुढे चालवली जातात. तर बघा, आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये कुठल्या कुठल्या साधनांचा समावेश होतो? बघा, लोकगीते, पोवाडे, लोककथा, स्फूर्तिगीते, ओव्या, मेळे, जलसे, कलापथके, मुलाखती, प्रसंग वर्णने. मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण घेऊया स्फूर्तिगीते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना झाली. तुम्ही गाणं ऐकलं असेल, कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाए जा, जिंदगी हे कौम की तू कौम पर लुटाए जा. अशी स्फूर्तिगीतं अनेक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा देत होती. आणि या स्वातंत्र्य गीतातून सुद्धा आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती समजते. आता पोवाडा बघा, पोवाडा. पोवाडा तर तुम्हाला माहिती आहे, शिवाजी महाराजांच्या काळात तर शिवाजी महाराजांचे पोवाडे वगैरे गायले गेले. तर पोवाड्यातून सुद्धा ऐतिहासिक घटनांविषयी माहिती मिळते. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा पोवाडा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम त्यावर आधारित पोवाडा, आणि स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून शोषित वर्गाची जागृती, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे. कुणी बघा? सत्यशोधक समाजाने. हे परीक्षेला येऊ शकतं. सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून शोषित वर्गाची जागृती, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यांसारख्या घटनांवर पोवाड्याची निर्मिती केलेली आहे. कुणी? सत्यशोधक समाजाने. आता बघा, दृक श्राव्य आणि दृकश्राव्य साधने. तर बघा, आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण म्हणजे फोटोग्राफी केली जाऊ लागली होती. ध्वनी मुद्रण म्हणजे साऊंड, आवाजाचं रेकॉर्डिंग केलं जात होतं. चित्रपट तयार होत होते. ही सुद्धा इतिहासाची साधनं म्हणून वापरली जातात. आता पुढे, छायाचित्रे म्हणजे फोटोग्राफ. छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या दृक स्वरूपाची साधनं आहेत. ती फक्त आपण पाहू शकतो. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांचे छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. आणि मग छायाचित्रांमधून, फोटोमधून बघा, तुम्हाला महात्मा गांधींची, पंडित नेहरूंची आधुनिक भारताच्या काळातील तुम्हाला फोटोग्राफ्स पाहायला मिळतील. आणि एखाद्या पुस्तकातील नोंदीपेक्षा एखादा फोटोग्राफ जर असेल तर त्या व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर आहे ध्वनिमुद्रिते.
म्हणजे आवाजाचं रेकॉर्डिंग केलेलं असायचं, ध्वनिमुद्रण केलेलं असायचं, त्यावरून सुद्धा त्या काळातील नेत्यांनी केलेली भाषणे, त्या काळातील गीते गाणी यांचा सुद्धा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जातो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेलं जनगणमन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचं भाषण हे याचं रेकॉर्डिंग मिळतं. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा काही मुलाखती रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आहेत, युट्यूबला सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकताय. आता पुढे बघा, चित्रपट. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी 1913 भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ नोंदवली. बघा, हे लक्षात ठेवा, 1913 दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपट काढलेला आहे. बघा, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. मिठाचा सत्याग्रह त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. चले जाव आंदोलन यांचं सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि जसेच्या तसे आपल्याला ती आंदोलनं पाहायला त्या काळातली मिळतात. म्हणून आधुनिक भारताच्या अभ्यासासाठी या सगळ्या साधनं कोणतीही असो, भौतिक असो, मौखिक असो लिखित असो, या सगळेही साधनं खूप उपयोगाची आहेत आणि त्यामुळे आपल्याला इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढीकडे सोपवता येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, यातले महत्वाचे जे पॉइंट्स होते ते आपण पाहिलेले आहेत. तर बघा, इतिहासाच्या साधनातील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तर बघा, दृकश्राव्य साधने. पुढे, पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर आगा खान पॅलेस. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट. काय चित्रपट? बघा, इथे तुम्हाला पाहिलं मिळेल, चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या हे जे मी शिकवलं आता तुम्हाला सांगितलं ते सगळं काय करा, हायलाइट करून ठेवा आणि परत परत पुन्हा पुन्हा ते वाचा. थँक्यू.